राज्यातील वारकरी संप्रदायाचं आद्यपीठ आणि महाराष्ट्राची दक्षिण काशी समजल्या जाणाऱ्या श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिर समितीच्या वतीनं काल विजयादशमी उत्साहात साजरी करण्यात आली. दसऱ्यानिमित्त मंदिराचा गाभारा आकर्षक झेंडू आणि शेवंतीच्या विविध रंगांच्या फुलांनी सजवण्यात आलं होतं. काल पहाटेपासूनच भाविकांची मोठी गर्दी दर्शनासाठी असल्यानं दर्शन रांगेतून गाभाऱ्यात भाविक येताच त्यांचा थकवा फुलांची सजावट आणि विठ्ठलाची मूर्ती पाहताच निघून गेल्याचं पाहायला मिळालं. तर सायंकाळच्या सुमारास परंपरेनुसार श्री विठ्ठलाला चांदीची काठी, सोन्याचं धोतर आणि घोंगड हा पारंपरिक पोशाख तसेच अलंकार करण्यात आला. तर रुक्मिणी मातेला सुद्धा पारंपरिक अलंकार आणि रुक्मिणी मातेला सोन्याची साडी हा विशेष पोशाख परिधान करण्यात आला होता.